निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा ह्या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय, विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले आणि याचाच एक भाग म्हणून आपण वज्रधारी न्यूजतर्फे जनसभा ते विधानसभा हा निवडणूक स्पेशल कार्यक्रम घेत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण तासगाव या तालुक्यातील मणेराजुरी म्हणजे तासगाव शहरानंतर सर्वात जास्त जर मतदान असेल तर मणेराजुरी या गावाचं मतदान आहे आणि या गावातील लोकांचे किंवा नागरिकांचे विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचे मतं, कल आणि सर्वे थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तासगाव कवटेमाकळ हा विधानसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण असा मानला जातो। याच मतदारसंघातून राज्याला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री स्वर्गीय आराराबांच्या माध्यमातून मिळालं। रोजगार हमी योजनेचे जे शिल्पकार किंवा जनक आपण ज्यांना म्हणतो ते वि स पागे ह्याच तालुक्यातून येतात। त्यासोबतच आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे जे प्रतिनिधित्व करतात खासदार संजय काका पाटील ते देखील ह्याच तालुक्यातून येतात। तर अशी दिग्गज नेतृत्वाची फळी असलेला हा तालुका आणि त्यामुळे आपण आज अनेक मुद्दे ह्या चर्चेत साधकबाधक रूपाने कसे येतील ह्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तुमच्या सर्वांचं सुरुवातीलाच वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। जनसभा ते विधानसभा ह्या आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, कुलनेस्ट कूलर येवलेवाडी, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा, सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपे विटा आणि वसंत आयुर्वेद विटा। आता थेट आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की या मतदारसंघात नेमकी हवा कोणाचे आहे, अगदी थोडक्यात त्याचं उत्तर द्यावं। कोणाची हवा आहे सध्या? सुमनताईची। सुमनताईंची? राष्ट्रवादी। राष्ट्रवादी? राष्ट्रवादी। 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 आमदार सुमनताई पाटील। अजितराव घोरपडे। भाजप शिवसेना। राष्ट्रवादी। सुमनताई। राष्ट्रवादी। भाजप शिवसेना। अजितराव घोरपडे। राष्ट्रवादी। सेना भाजप। सेना भाजप। सुमनताय। 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 सेना भाजप। राष्ट्रवादी। राष्ट्रवादी। सेना भाजप। बोला। सुमनताय। सुमनताय। सेना भाजप। सेना भाजप। सेना भाजप। सेना भाजप। राष्ट्रवादी। सेना भाजप। सेना भाजप महायुती। सेना भाजप। संजय काका सांगतील तसं। सेना भाजप। सेना भाजप। काय सांगतील संजय काका? काय सांगतील संजय काकांनी? ज्यांना सपोर्ट केलंय त्यांना आम्ही सपोर्ट करणार का? इथं सेना भाजप ह्या महायुतीचा आमदार होईल असं का वाटतंय तुम्हाला? कारण की मणेराजुरी हा अतिशय संवेदनशील मतदारसंघ म्हटला तर काय वावगं ठरणार नाही। खरं तर आर आर आबांचं या तालुक्यानं नेतृत्व बघितलं, त्या आर आर आबांना आपण तालुक्यापुरतं एवढं छोटं करणं योग्य वाटत नाही। कारण त्यांना महाराष्ट्राची त्यांची गरज होती महाराष्ट्राची। तसंच आत्ता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी BJP शिवसेना युतीचंच सरकार येणार आहे, त्यामुळं इथंसुद्धा स्टँडिंग आमदार हा BJP शिवसेनेचाच असला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। कारण पाणी योजना असू दे, शेतकरी संबंधी जो प्रश्न असेल
तो धडाडीनं मांडणारा एक नेता म्हणून अजितराव घोरपडे सरकार या ठिकाणी सेना भाजपच्या वतीनं या ठिकाणी उभे आहेत. त्यांना आमची मनेराजुरीची जनता 100% यश दिल्याशिवाय, ज्यादा मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही. कारण या 4 वर्षात या BJP काळामध्ये, या शिवसेनेच्या काळामध्ये या मनेराजुरीचे या द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना 4 वर्षात इथं कुणीही सांगावं दुष्काळाची झळ पोचली का. या 4-5 वर्षात BJP शिवसेनेची सत्ता असल्यामुळंच या मनेराजुरीचा शेतकरी आज जिवंत आहे. आणि म्हणून उद्याच्या भविष्यात 100% BJP शिवसेनेचा युतीचा अजितराव घोरपडे सरकारच या ठिकाणी आमदार होतील. ह्यांचा मुद्दा तुम्हाला पडतोय का की केंद्रात सत्ता आहे BJP किंवा NDA आणि महाराष्ट्रामध्ये देखील सरकार येईल असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यामुळे इथले जे आमदार आहेत अजितराव सॉरी इथले जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांना मतदान करावं किंवा तेच होतील? नाही, मला अजिबात त्यांचं पटत नाही. याचं कारण असं आहे की आमदार सुमनताई पाटील यांनी आता महाराष्ट्रामध्ये जे नंबर लागले त्या नंबरामध्ये पहिल्या 5 आमदार सुमनताई पाटीलनी काम केले, ज्यांनी 100% निधी आपला खर्च केला आहे. 100 कोटीचा निधी या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी आणला आहे. आणि स्वर्गीय RR आबा पाटील यांनी केलेले 25-30 वर्षाच्या कालखंडामध्ये जे पाण्याचं काम आहे ते इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये दुष्काळाची झळ आत्ताच आमच्या सन्माननीय नेते मंडळींनी सांगितलं की दुष्काळाची झळ पोचू शकेल. याचं कारण आणि याचा मुद्दाच तो आहे की त्यांनी ताकारे असेल, म्हैसाळ असेल, ठेंबो असेल, याला 1,00,000 कोट्यवधी रुपयाचा लागणारा जो निधी आहे तो RR पाटील साहेब होते म्हणूनच केवळ या संपूर्ण परिसरामध्ये पाणी मिळू शकलं. आणि 1,00,000 रुपयाची आणि 1,00,000 रुपयाची जी द्राक्ष शेती फुलवली या मनेराजुरीनं ती केवळ पाण्याच्या जीवावर फुलवली. आणि ते पाणी आणण्याचे 100% श्रेय जर कोणाचं असेल तर स्वर्गीय RR आबा पाटील यांचं आहे आणि त्यांच्याच त्या सुविध्य पत्नी आहेत. त्यामुळे आमदार सुमनताई पाटील याच्या पाठी मग भक्कमपणा हा तालुका पुन्हा एकदा उभा राहील हे सिद्ध होईल. होतील यांनी सांगितलेला मुद्दा की RR पाटलांनी म्हैसाळ योजना केली, पण युती सरकार हे 1995 ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये जवळजवळ 40 अपक्ष आमदारांनी एक दबावगट निर्माण केला आणि ही म्हैसाळ ताकारी टेंबू या उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत यासाठी युती सरकारवर दबाव निर्माण केला. आणि 1996-97 दरम्यान राज्याचे पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार असताना या म्हैसाळ योजनेला गती मिळाली आणि त्या म्हैसाळ योजनेचा गतिमान त्यानंतर झाल्यानंतर या तत्कालीन परिस्थितीमध्ये RR पाटील या विभागाचे प्रतिनिधित्व करत होते. मनेराजुरी गावान उपसासाठी त्यांनी थोडंसं त्या काळात चालना दिली, पण जी काही त्यानंतरची जी राहिलेली कामं होती ती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यानंतर खासदार संजय काका पाटील यांनी पूर्णत्वास नेलेले आहेत. आणि यांच्यातून जे यांनी जे केलं म्हणतात त्यातून जे राहिलेला विकास आहे तो आता सेना भाजपशिवाय कोण करू शकणार नाही, सत्तेचे शिवाय हे होऊ शकत नाही. केंद्रातली सत्ता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करते, राज्यातली सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करते, त्यामुळं सत्तेत आपण सहभागी असलं पाहिजे अशी धारणा एकंदरीत मतदारसंघातील सर्व नागरिकांची आहे. आणि म्हणूनच उद्याच्या काळात सेना भाजपचा इथला आमदार असणं हे सर्वांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे. अतिशय गावातली मनेराजुरी गावातली भीषण परिस्थिती सांगायची झाली तर आरोग्याचे प्रश्न अतिशय ऐरणीवर आहेत. डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे रोग आज रोग होत आहेत आणि त्यामुळं लोकांचे जीव जात आहेत. आज परिस्थिती ती आहे, 2-4 रुग्ण आत्तापर्यंत त्यांचे प्राण गेलेले आहेत. आरोग्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे कामं असतील, ही जर सोडवायचे असतील तर आपल्याला सेना भाजपला मतदान देणं गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी उभा आहे, इकडं पलीकडच्या साईडला नॅशनल हायवे चालू आहे, 4-4 नॅशनल हायवे या मतदारसंघातून जात आहेत, ड्रायपोर्टसारखं काम होत आहे, सिंचन योजना पूर्णत्वास जात आहेत, वाढीव पाईपलाईनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याची योजना या युती सरकारच्या काळात आता मार्गी लागते. त्यामुळं येणाऱ्या काळात हा द्राक्ष उत्पादक शेतकरी मनेराजुरीतला निश्चितपणानं भाजपा शिवसेना युतीला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वसमावेशक विकास हा युती सरकारच्या काळामध्ये होतात. आणि विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअपसह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा. स्थानिक प्रश्न देखील अग्रक्रमाने सोडवले जात आहेत आणि त्यामुळेच महायुतीला ताकद द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी 2002 जर दुष्काळ पाहिला तर त्यावेळेला माननीय RR आबा साहेबांनी ह्या मनेराजुरीला पाणी देण्याचं काम केलं. आमच्या मित्रांनी सांगितलं आता की राहिलेली कामं म्हैसाळ योजना असू दे किंवा इतर योजना असू दे तर आमची कामच राहिली नव्हती.
कारण 2002 या मणेरूच्या शिवारामध्ये पाणी पाडण्याचं काम आबांनी केलं होतं आणि त्यावेळेपासून आम्हाला दुष्काळ जाणवत नाही 2002 पासून. म्हणजे साधारणतः आबांनी अगदी 90 पासून आबांच्या पाठीमागा हा तालुका राहिलेला आहे आणि निश्चितपणे ह्याही वेळेला भरघोस मताने वहिनी विजयी होतील या कृतळीमध्ये शंका नाही. थोडक्यात पूर्ण करा नवीन माणसं. या ठिकाणी ते म्हणले राहिलेल्या पाणी योजना राहिल्याच नव्हत्या. एका साईडनं गावाच्या दोन्ही साईडनं पाईपलाईन गेल्या होत्या पण त्यातनं सर्व शेतकरी पाणी मिळत होतं अशातला भाग नव्हता. आज मुजावर खोऱ्यासारख्याला आत्ता काम चालू आहे. 52 लाख रुपये खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेत. अशा प्रत्येकाच्या बांधापर्यंत जाण्यासाठी वाढीव पाईपलाईन कॅड वर्कमधून आज निश्चितपणानं या मतदारसंघात चालू आहेत आणि त्यामुळे शेती प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जाण्याची शाश्वत पाणी देण्याची भूमिका अलीकडच्या काळात झालेली आहे. नुसतं एका साईडनं पाणी जाऊन उपयोगच नाही, त्या लोकांना पाया घालण्याचं काम हे म्हैसाळ योजना पाया घालण्याचं काम युती सरकारच्या काळात झालं आणि ते काम अजितराव घोरपडे सरकार राज्यमंत्री पाटबंधारे राज्यमंत्री झालं. त्यामुळे पायाही केला आम्हीच, कळसही आम्हीच चढवलेला आहे. मधला थोडासा भाग बांधला असेल काय सांगाल येतो मी परत तुमच्या थोडक्यात. आता आमच्या मित्रांनी अगदी मोठमोठ्या आवाजात सांगितलं पण म्हैसाळ पाण्याच्या बाबतीत किंवा आम्ही राज्यात काय देशात काय, देशात नरेंद्र मोदी साहेबांचं चालू आहे राज्य त्यांचं आलेलं आहे त्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण तासगाव कवठे महाकाळमध्ये आरार आबांनी इतकं मोठं काम उभं केलंय ह्या म्हैसाळ योजनेच्या बाबतीत. ह्या म्हैसाळ जे आमचे मित्र आता शशिकांत जमदाडे असतील किंवा प्रभाग राबा असतील यांनी सांगितलं की अजितराव घोरपडे सरकारांच्याबद्दल मला कोणावर टीका करायची नाही, पण गव्हाण विस्तारित योजना जी आहे म्हैसाळ योजनेवर ही मुळात ही आमच्या ह्या भागामध्ये नव्हती, अस्तित्वात नसणारी, संकल्पनेत नसणारी, त्या प्रोजेक्टमध्ये नसणारी, केवळ आर आर पाटलांनी सत्तेच्या जोरावर गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या जोरावर गव्हाण विस्तारित योजना आमची त्यामध्ये घातली आणि 2009 साली आमच्या ह्या मनेराजुरीला पाणी दिलं. 2009 पासून 2015 पर्यंत आता प्रभाकर राबांनी सांगितलं 2015 पासून आम्हाला 4 वर्षात दुष्काळ जाणवला नाही. तर मला प्रामुख्यानं सांगायचं आहे मनेराजुरीच्या दोन्ही भागातून ह्या दोन मोठमोठ्या 425 HP चार पंप आहेत. एका वेळेला माणूस त्या पाण्यातनं अलीकडनं पलीकडे जाऊ शकत नाही, इतकं मोठं पाणी ओढ्याला येऊ शकतं. इतकं मोठं काम आर आर पाटलांनी स्वतःच्या संकल्पनेतनं त्या ठिकाणी केलेले आज स्वर्गीय यशवंतराव कोल्हटणे दाजी अशी हयात नाहीत, पण त्यांचा नेहमी आबांच्या पाठीमागे तकाजा असायचा की आमचं गाव हे शेतीप्रधान आहे, द्राक्षाला महत्त्व देणार आहे, राजकारण हा दुय्यम भाग आहे आमच्या दृष्टीनं. पण आर आर पाटलांनी इतकं मोठं आमच्या या गावासाठी काम केलेलं आहे की 2009 पासून 2014 पर्यंत आम्हाला 1 रुपयाचा सुद्धा निधी न देता इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी मिळालं आहे. टंचाईतनं इतकं पाणी मिळू शकतं हे केवळ आर आर पाटलांनी आमच्या राज्याला आणि आमच्या जिल्ह्याला दाखवून दिलं आहे. त्यामुळं आर आर पाटलांनी केलेलं काम आणि त्याच्या पाठीमागे गेल्या 4-4.5 वर्षामध्ये सुमनताईंनी त्यांनी चालू आर आर पाटलांनी घालून दिलेली जी वाट आहे त्या वाटेनं त्यांचं चाललेलं मार्गक्रमण, त्यामुळे सुमनताई निश्चितपणे 50,000 पेक्षा जास्त मतानं या मतदारसंघामध्ये विजयी होतील कारण त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे. आता छोट्या मोठ्या गोष्टी, आता साथीचे रोग, वातावरण बेकार झालं ते काही मनेराजुरीसाठी नाही, संपूर्ण राज्यात साथीचे रोग आहेत. आज नागपूरमध्ये रुग्ण सापडत आहेत, मुख्यमंत्री काही राजीनामा द्यायला लागल्यात का, राजकारण सोडायला लागल्यात, हे राजकारण नाही होत राहणार. पण ज्यानं काम केले सामान्य जनता या मनेराजुरी आणि या परिसरातली जनता निश्चितपणे त्याचं जाण ठेवेल आणि आर आर पाटलांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभा राहील हा विश्वास आणि खात्री या निमित्ताने मी तुम्हाला देतो. सर्वसमावेशक विकासाच्या जोरावरती सुमंतांना 50,000 लीड मिळेल आत्तापासून सरकारनं, काँग्रेस सरकारनं जे केलं होतं ते रस्त्याची कामं वगैरे बिलकुल बेकार केलेली होती. तिथून जी घडलं आता जी सरकार आल्यापासून रस्त्याची कामं किंवा पाण्याचं निवेदन ही चाललेलं आहे, 1 नंबर चाललेलं आहे. आणि असं मला ह्या बाबतीत कोणावर टीका टिप्पण्या करायची नाही, परंतु गंमत कशी आहे माहिती आहे का, सगळ्यात पहिलं म्हणाल तर आत्ता ही शासन आणि सरकार BJP आणि शिवसेनेचं आहे, तर कसल्याही परिस्थितीत आतला इथला आमदार घोरपडे निवडून जाणं गरजेचं आहे. काय सांगाल बाबा तुम्ही? स्वर्गीय आर आर आबांनी त्यांच्या राजकीय 35-40 वर्षाच्या राजकीय जीवनात कधीही जातीयवादी पक्षांना साथ दिली नाही. अगदी ग्रामपंचायत इलेक्शनपासून लोकसभेच्या इलेक्शनपर्यंत त्यांनी कधीही भाजपसारख्या जातीयवादी पक्षांची सेटलमेंट कधीच केली नाही त्यांनी, कुठलेही इलेक्शन असू दे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि त्यात करून सांगली जिल्हा हा जातीवाद्यांच्या विरोधातच राहील. आणि सध्या शरद पवार साहेब 80 वर्षाचं वय असतानासुद्धा जेवढे धडपडत आहेत आणि पुरोगामी विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत, त्याला निश्चित यश येईल आणि त्या यशाचं तासगावसुद्धा राष्ट्रवादीला यश येईल असं मला खात्री वाटते. आपण तरुणांकडे जाऊया.
ही आता विधानसभेची निवडणूक आहे, तर ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 5 वर्ष जे युती सरकारच्या काळामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल किंवा इतर पायाभूत सुविधा असतील, तर ह्या बाबतीत सरकार कितपत यशस्वी ठरलं? सरकार 100% यशस्वी झालेलं आहे. 2014 अगोदर भ्रष्टाचाराची आपल्याला रोजच्या रोज कानव येत होतं. 2014 नंतर भ्रष्टाचाराचा एकही आरोप या सरकारवर झालेला नाही. आणि ह्याच्यानंतर ना जी संजय काकांनी सांगली जिल्ह्यात जे विकासाचा महापूर आणलेला आहे त्याच्यामार्फत विकास भरपूर झालेला आहे. तुम्ही बघताय की हायवेची कामं चालू आहे, ती ताकारीचं पाणी चालू आहे, अर्पाचं पाणी चालू आहे. कृष्णखोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यापासून काकांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि ह्या सांगली जिल्ह्यात करोड्याची कामं संजय काकाच्या मार्फत झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आहेत, मोठ्या प्रमाणात कामं झालेत ही त्याची साफ चुकीच आहे. आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी कामं झालीत ती कामं सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हे आत्ता जे आमच्या मित्रांनी सांगितलं की सरकार हे मोठ्या प्रमाणात काम करते, सरकार अनेक आघाडीवरती फेल झालेलं आहे, मग राज्यातलं सरकार असू दे, देशातलं सरकार असू दे, देश मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. जे नरेंद्र मोदी साहेब सांगत होते की 2 लाख नोकऱ्या देतो, तर 2 लाख नोकऱ्या त्यांना देता आलेल्या नाहीत. 2 कोटी नोकऱ्या देतो त्यांना ते देता आले नाहीत. अनेक कंपन्या राज्यामधल्या असू देत, देशामधल्या असू देत, बंद पडायला लागल्या आहेत. अनेक इंजिनियर्स मुलं बेकार व्हायला लागले. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण ते आहे आर्थिक धोरणं चुकीचे आहेत. जर त्यांचं आर्थिक धोरण बरोबर असतं, जर त्यांचं आर्थिक धोरण बरोबर असतं तर ते मनमोहन सिंगांच्या भेटीला गेले नसते, लक्षात ठेवा. तर त्यांचं निश्चितपणानं आर्थिक धोरण चुकीच्या दिशेनं चाललंय. उर्जित पटेलला राजीनामा द्यावा लागला नसता, जे रिझर्व्ह फंड ठेवलेला असतो रिझर्व्ह बँकेकडे तो रिझर्व्ह फंड त्यांना काढण्याचा तगादा लावता आला नसता. नोटबंदी त्यांची फेल झालेली आहे. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा करता आला, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करता आला नाही. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या सत्तेत येण्याचं काम केलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांची एक वीटसुद्धा ज्यांना बसवता आली नाही, हे सुद्धा जनता या निवडणुकीत त्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारखं मत आहे. काय सांगाल तुम्ही की जे मोठे जे केंद्र सरकारचे निर्णय होते, नोटाबंदी असेल, GST असेल, ह्या सर्व आघाड्यांवरती ते अयशस्वी? नोटबंदीचा तोटा सगळ्यात मोठा म्हटला तर विरोधकांनाच झाला आहे असं मी म्हणणार. कारण ज्या नोटा ज्या भ्रष्टाचार होऊन ज्या नोटा साठून राहिल्या होत्या त्या नोटबंदीतनं बाहेर त्यांना काढता आल्या नाही आणि त्यांचा काही उपयोग होला करता आला नाही, त्यामुळे त्यांना तोटा झाला आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही अजिबात नाही. नोटबंदीला मग राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, माणसं सापडले असती, पैसे सापडले असते, पण जेवढे पैसे शासनाने छापले होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे शासनाच्या तिजोरीत जमा झाले हे कायद्या. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा भडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला A1 क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. माहितीच्या अधिकारात पुढे आलेली बातमी आहे आणि ती माहितीच्या अधिकारात समोर आले, त्यामुळे ती सरकार फेल झालेलं आहे. तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे मला की ही विधानसभेची निवडणूक कुठल्या मुद्द्यांवरती, म्हणजे पाणी प्रश्न हा प्रचंड महत्त्वाचा आहे, ज्वलंत आहे, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या मुद्द्यांवरती लढवली जावी? पाणी प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे, कारण दुष्काळ पट्टा आहे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. शासनाने जे निर्णय यापूर्वी घेतले त्या निर्णयापासून बाजूला गेले. आरक्षणाचा मुद्दा असेल, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मुद्दा असेल, हा महाराष्ट्रामध्ये गाजत असणारे हे सगळे मुद्दे आहेत. कोण पूर्ण करेल हे सगळं? आत्ताच्या येणाऱ्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीचं सरकार हे देशात बसलेलं आहे आणि राज्यातलं सरकारसुद्धा निश्चितपणानं आजच्या राज्याची परिस्थिती पाहता उद्याच्या काळात हे सरकार येणार आहे. हे पाण्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमातून सुटू शकतात. आणि मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की मनमोहन सिंगांच्या भेटीला नरेंद्र मोदी गेलते. निश्चितपणानं चांगलं काम करणाऱ्याची कदर करणारा हा सरकार आहे. त्यांचा सल्ला घेतला असेल, देशाचे 10 वर्ष प्रधानमंत्री होते, त्यांचा सल्ला घेतला असेल, चांगल्या कामासाठी त्यांची घेतली असेल, पण संरक्षणविषयक धोरणामध्ये आज पाकिस्तानसारख्या राष्ट्राला कधीही आज आपल्याकडं डोळं वर करून बघण्याची त्यांची कधी भूमिका होणार नाही अशा पद्धतीचं धडं त्यांना शिकवण्यात आलेलं आहे. अनेक प्रश्नाच्या बाबतीत विकास करत असताना थोड्याशा अडचणी निर्माण होतात, पण त्या सामान्य नागरिक म्हणून सर्वांनी स्वीकारलेल्या आहेत. म्हणूनच पण दुसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा बहुमतानं त्यांना निवडून दिलेलं आहे आणि उद्याच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचं सरकारसुद्धा अशाच विकास कामाच्या माध्यमातून आघाडी सत्तेवर आल्याशिवाय राहणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सत्तेच्या बाजूने राहायला हवं, तर तासगावकर काय करतील? एकच मी सांगतो की तासगाव आणि कवठे मंकाळ आमच्या दृष्टीनं राजकारणापेक्षा
आमच्या इथल्या तासगाव कोटीमंकाळमधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं येणारं इलेक्शन हे साधारणतः पाण्याच्या भोवती पाणी हा केंद्रबिंदू असेल आणि हे करायचं काम आर आर पाटलांनी केलेलं आहे. पाणी आलं की आमच्या लोकांना तुम्ही कर्ज नाही दिलं मग कर्जमाफी नाही दिली तरी चालते, वीज बिल माफ नाही केलं तरी चालतं आहे, रस्ता एखादा रस्ता आजचा उद्या झाला तरी चालेल, आम्हाला पाणी दिलं की आमचे ह्या बहादर शेतकरी येत. सक्षम आहे की स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतः करण्याची क्षमता लोकांच्यात आहे, त्यामुळे आमच्या दृष्टीनं पाणी आहे आणि जो पाणी ज्यांनी पाणी दिलेलं आहे त्यांच्यासाठी ते जागतील. त्याचबरोबर हे इतर जे मुद्दे आहेत अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता मित्रांनो माझ्या सांगितलं की नोटबंदी विरोध पार्टीच्या अंगलट आलेले आहे. अहो नोटबंदीमध्ये शासनाचा रिपोर्ट आहे, जेवढी रक्कम नोटबंदीच्या अगोदर रिझर्व्ह बँकेकडनं जारी केलेले आहेत, पैसे वापरलेले आहेत चलनामध्ये आलेले आहेत, तेवढ्यातले त्यातले 98.5% रक्कम परत आलेली आहे. मग गेले कुठं पैसे जेवढे, मग तुम्ही साधलं काय याच्यामध्ये? देशोधडीला लोक लागायची वेळ आली सर्व. घरातल्या बायका माणसांनी नवऱ्यापासून काढून ठेवलेले पैसे तुम्ही घरातले बाहेर काढले, लोकांना काय दिलं? आत्तासुद्धा तुमच्यातले आज उमेदवार म्हणतात, खासदार होऊन गेलेले सुजय विखे म्हणतात की 2000 मोदी साहेबांची दिलेली तुम्हाला नोट चालत नाही, मग नोट चालते मग मतं द्यायला काय चालत नाही. तुम्ही काय लोकांना ब्लॅकमेल करायला लागलाय का? त्यामुळे तुम्ही विकासाच्या जोरावर मतं मागत नाही. मोदी साहेबांचे काही निर्णय चांगले आहेत निश्चितपणे, आम्ही त्यांचं आमचे मित्र म्हटले चांगल्याला चांगलं म्हणायला पाहिजे. त्यांनी उदारा प्रभाकर आबा म्हणले आर आर पाटलांनी काम केले, तुम्हाला मान्यच करावं लागेल त्या माणसानं काम केले. आता त्यानंतर खासदार साहेबांनी काही उर्वरित कामाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे, आम्ही आनंदानं ते कबूल करू. पण विधानसभेच्या इलेक्शनचा लोकसभेच्या इलेक्शनचा संबंध घालण्याचा अर्थ नाही. त्याचं मोजमाप एप्रिलमध्ये त्यांना ते मार्च महिन्यामध्ये त्याचं माप त्यांच्या पसरात जनतेनं टाकलेलं आहे. जनता एवढी दूध खोळी नाही. आणि आमदार सुमनताईंनी पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी येरळा नदी असेल, तासगाव पंचायत समिती असेल, तहसीलदार ऑफिस असेल, येरळेमध्ये उपोषण केलं, दुसऱ्या दिवशी पाणी सुटलेलं आहे. इतकं मोठं काम वहिनीने केलं, एक महिला असून एक कर्तव्यदक्ष महिला काय काम करू शकते हे तिने गेल्या 4 नवऱ्याच्या पश्चात दाखवून दिलेलं आहे. ते बोलतात कमी आणि करतात जास्त, त्याचं प्रत्यंतर त्याने आजच सांगितलं आहे की मी एखादं काम मनात घेतलं तर मला ते वाटेल ते करायला लागू दे, मी ते तुमच्याबरोबर आहे, तुम्ही मला साथ द्या. आणि 100% तासगाव कोटीमंगळमधली जनता त्याच्या पाठीमागं उभा राहील. खरं तर आमच्या सर्व मित्रांनी आता सांगितलं आर आर आबांचं नाव. खरं तर माझ्या मित्रांना विनंती आहे, आर आर आबांना तालुक्यापुरतं एवढं छोटं करू नका, त्यांना महाराष्ट्राची गरज, त्यांची गरज महाराष्ट्राला होती हे मान्यच आहे. आम्ही सुद्धा मान्य करतो, सर्वसामान्य नागरिकसुद्धा मान्य करतो. पण ह्या 5 फक्त BJP शिवसेनेची सत्ता होती म्हणूनच आपल्याला पाणी व्यवस्थित मिळालं आणि सर्वांना अतिशय चांगलं वळण लागलं. मनेराजुरीच्या दृष्टीनं तर एक द्राक्षाला द्राक्ष नगदी पीक म्हणून आपला मनेराजुरीचा शेतकरी बघतो. ज्या दिवशी नोटबंदी झाली तेव्हापासून मनेराजुरीच्या शेतकऱ्याचे भयानक पैसे झाले द्राक्षाचे. प्रत्येक बागायतदाराला विचारा, 9-10 लाख, 12-15 लाख. खरं तर मी तर म्हणेन ती पत्त्यावर आमच्या पडली चांगल्या. पण पाणी योजना ह्या पूर्ण केल्या आत्तापर्यंत संजय काकांच्या माध्यमातून, या कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यापासून 1300 मंजूर करून आणले. राहिलेली सर्व कामं या BJP काळात झाली, त्यामुळं जे पाणी मिळालं ते फक्त माझं तर म्हणणं आहे, घोरपडे सरकार पाठबंधारे मंत्री होते त्यावेळी याला गती लागली. या मनेराजुरीच्या स्टँडवरती स्वर्गीय कल्लोणे अण्णा मी स्वतः बघितलंय, अजितराव घोरपडे सरकारांच्या पुढं तिथं गाडी पुढं आंबेसिडर असायची, त्या पुढं उभं राहून हे पाण्याचा प्रश्न ते उपस्थित करत होते. तेव्हापासूनचं हे नेतृत्व आहे घोरपडे सरकारांचं. आणि जर पाण्याचं ही चळवळ पुढं जोरात चालवायची असेल तर या मनेराजुरीच्या शेतकऱ्याला किंवा तासगाव तालुक्याच्या विधानसभा क्षेत्राला या अजितराव घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही. बी फोटोग्राफी स्टुडिओ, वेडिंग, प्री वेडिंग, कॅन्डिड शूट, मॉडेलिंग, क्रेन, ड्रोनसह दर्जेदार फोटोग्राफीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे मुक्ताई कॉम्प्लेक्स, विटा.
नाही असं काही नाही, अजितराव घोरपडे सरकारच असं नाही, सुमनताई पाटीलसुद्धा काम करू शकतात हे परवा येरळेमध्ये उपोषणाला बसून त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तिथं गुणाणे साहेबांना तिथं येऊन आश्वासन द्यावं लागलं की चार दिवसाच्या आत आम्ही पाणी सोडतो, पाणी सोडल्याशिवाय उठणार नाही, एवढं ठणकावून सांगण्याची हिंमत आणि ताकद कोणाच्यात असेल तर आमदार सुमनताई पाटील यांच्यातच आहे. आणि जनतेसाठी ते रस्त्यावर उतरतात, ते कुठल्या एसीत बसत नाहीत, तर रस्त्यावर उतरणाऱ्या आणि जीवाभावाच्या असणाऱ्या सुमनताई पाटीलच निवडून येतील. काय होईल तासगाव कौटुंबांकामध्ये, तासगाव कौटुंबांकामध्ये पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्ते हवे आता सांगितले, जसं घोरपडे सरकार सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय संजयराव पाटील उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ मिळालं, त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा त्यांनी सोडवले आहे आणि सामान्य जनता आता घोरपडे सरकारनंच निवडून येणार. काय काय सांगाल, राष्ट्रवादी निवडून येईल, राष्ट्रवादी निवडून येईल. मला सांगा आता हे गावं विचारायला गाव हे द्राक्ष बागेमुळे प्रसिद्ध झालेलं आहे, तसंच आरारबांच्यामुळे प्रसिद्ध झालेलं आहे, पागेसाहेबांच्यामुळे प्रसिद्ध झालेलं आहे, तशी माझी अपेक्षा आहे मणिराजूचा आमदार व्हावा ही अपेक्षा आहे. म्हणजे इथले उमेदवार आहेत, हां उमेदवार नाहीत पण मणिराजूचा आमदार व्हावा, भविष्यात आमदार व्हावा, त्याबद्दल सगळ्यांनी प्रयत्न करावे, विरोधी पार्टी असू दे सत्ताधारी पार्टी असू दे, मणिराजूचा आमदार हा व्हावा ही सगळ्यांनी आता मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबांनो आरआर पाटलांचं एवढं मोठं नेतृत्व होतं, निश्चितपणानं त्यांचं मोठं नेतृत्व होतं मधल्या काळात, निश्चितपणानं अजितराव घोरपडे सरकारांनी सुद्धा राज्याचे दिग्गज, त्यामुळे त्यांच्यावर जी काही परिस्थिती झाली ती जे घटना घडली होती अतिशय दुःखद घटना होती आबांच्या बाबतीत, त्यानंतर वहिनींना दिलेलं सर्वात तालुक्यानं दिलेलं होतं, पण तालुक्याच्या बाबतीत वहिनी कुठेतरी काम करताना कमी पडतात असा सगळ्यांचा समज झाला आहे. देशातली राज्यातली सत्ता आता त्यांच्याबरोबर नाही आणि विकास जर करून घ्यायचा असेल तर सत्तेबरोबर राहिल्याशिवाय आता उपयोग नाही, म्हणून सर्वसामान्य जनतेची आता अपेक्षा आहे की पाणी योजना मागाशी सांगितल्या पद्धतीनं पाणी योजना ह्या सत्तेबरोबर राहिल्यानंतरच आणि मणिराजुरीला जर पाण्यासाठीच जर करायचं असेल तर पाणी हे जीवनमरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे पाणी जर पाहिजे असेल तर आज सेना भाजप युतीशिवाय पर्याय नाही. आपण बराच वेळ झाला कोण जिंकणार कोण लढणार या मुद्द्यावरती लढतोय. 2014 निवडणुकीच्या अगोदरचा जर काळ पाहिला तर त्या अगोदर एक 2 महिने जे आज आबांच्या विरोधात घोरपडे सरकारने अर्ज भरायचं ठरवलं होतं, घोरपडे सरकार त्यावेळेला उमेदवारी फायनल झाली होती, 2 महिने प्रत्येकाच्या घराला भेटी देणे, प्रत्येकाला भेटणे, ते प्रत्येकाच्या मैताला सुखदुःखाला हजर राहणे, इतक्या मोठ्या प्रमाणात घोरपडे सरकारने जे जंग जंग पचाडलं होतं, परंतु आबाच्या विरोधात ते काय सक्सेस झाले नाहीत, सक्सेस झाले नाहीत, पडल्यानंतर त्यांनी जो संकल्प ठेवायला पाहिजे होता, संकल्प ठेवायला पाहिजे होता तो संपर्क त्यांनी अजिबात ठेवला नाही, त्यानंतर ते आजच उगवतात मणिराजुरीमध्ये, त्यानंतर ते आजच उगवतात मणिराजुरीमध्ये. त्याच्या अपेक्षा वहिनींनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम गेली 5 वर्षे जाणीव प्रयत्नपूर्वक केलं आहे आणि याचंच उदाहरण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये वहिनींनी सहभाग घेतला आहे आणि यामुळे वहिनी निवडून येणार यात कुठली मात्र शंका नाही. उमेदवारांच्या संपर्काचा प्रचंड अभाव, 2 मिनिटं तेच सांगतोय, लोकसंपर्क हा विरोधकांच्या बरोबर नव्हता, समर्थकांच्या बरोबर संपर्क होता आणि मधल्या काळात बंडूभाऊंना जर अपेक्षित नसेल तर बंडूभाऊंना माहिती आहे की त्यांच्या प्लॉटवरच अजितराव घोरपडेंनी 2 बैठका घेतले हे ते विसरत कसे, निश्चितपणानं त्यांचा संपर्क होता. हा रोज उठून कोण एवढ्या मोठ्या मतदारसंघात रोज उठून तुम्हाला ते त्या भागाची कौटुंबकाची असल्यामुळं आणि खासदार संजय काका पाटील हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे दोघांच्यात समन्वय होता, कार्यकर्त्यांचं एकच कार्यकर्ता 2 नेतृत्व मानू शकत नाही, खासदार संजय काका पाटील ह्या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत, त्यामुळे अजितराव घोरपडे यांचा सेना भाजपच्या माध्यमातून आताच माझ्या मित्रांनी सांगितलं ते काय संपर्क करत होते त्यांच्याबरोबर तर होते का ते गेले 5 वर्षात ह्याचा तिने खुलासा करावा आणि आणि ते त्यांनी आतापर्यंत एक चिन्ह दुसऱ्यांदा कधी घेतलेलं नाही आणि आर आर एक मिनिट मला थोडक्यात सांगायचं मला ते काय आर आर पाटलांच्या विरोधात देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांची सभा घेऊन सुद्धा त्यांना ते यश प्राप्त करू शकलेले नाहीत, आता तर तिने तो विषय सोडून द्यावा. माझ्या मित्रांना विनंती आहे, आम्ही तुम्हाला कधी व्यक्तिगत काकांच्या बाबतीत आम्ही क्रॉस केलेलं नाही, तुम्ही तो करू नये आणि वहिनींच्या मागे ठामपणे गाव आपलं उभा करूया. आता कोणतर म्हटलं की काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने काय केलं, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी फक्त 7 ठिकाणी लाईट होती, भारत स्वतंत्र झाला तेव्हा 7 ठिकाणी काँग्रेस सत्य झालं त्यावेळी फक्त 7 ठिकाणी लाईट होती, 4 रंगगाड भारतापाशी होता, आज किती साधन सामग्री आहे भारतापाशी, काँग्रेस राष्ट्रवादीने काय केलं, हे सगळं कुणी केलं, भाजपने केलं का 5 वर्षात?
जे उमेदवार अजितराव घोरपडे सरकार आहेत ते उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होते, ते भाजपला काय बोलत होते, त्यांची जुनी भाषणं काढून आपण निश्चितपणाने तपासावीत, ते उमेदवार भाजपनं पुरस्कृत केले. मुख्यमंत्र्यांचं ज्यावेळी जनादेश यात्रा आली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजितराव घोरपडे उमेदवार असतील, पण भाजपच्या वाट्याला जागाच आली नाही म्हटल्यानंतर जी माणसं रात्रीत जाऊन शिवबंधन बांधून आले ती माणसं जनतेबरोबर कधीही बांधील की ठेवू शकणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे, या युतीत ही जागा शिवसेनेकडे सुटलेली आहे आणि हे दोन पक्ष राज्यात आणि देशात आता सत्तेत आहेत, त्यांच्या दोघांच्या अंडरस्टँडिंगमध्ये ही जागा आलेली आहे आणि जनतेशी बांधील की आहे म्हणूनच जनतेच्या जीवावरच त्यांची उमेदवारी जनतेतूनच आलेली आहे. आरआर आबांच्या निधनानंतर तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही अंधारात चटपटत होती, तर आता आरआर आबांचा पुत्र रोहित दादा यांनी तालुक्यात संपर्क चालू ठेवलेला आहे आणि आरआर आबांच्या पेक्षा बापसाहेब बेटा सवाई नेतृत्व तालुक्यात उदयस येते, त्यामुळे सगळा तालुका त्यांच्या मागे राहणार. आता मला काय म्हणायचं आहे, आरआरआबा पाटील हे घराणेशाहीला विरोध करणारे त्या काळातले एक दिग्गज नेते होते, पाहू शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी मानणारे पुरोगामी विचारांचे आबा होते, पण आबांचाच विचार या ठिकाणी त्यांच्या घराण्याकडून हरताळ पासला जातोय. त्यांच्या आता सुविध पत्नींना एका तसेच तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना ती आमदारकी मिळाली, आज 2024 ही भाषा बोलायला मतदारसंघात त्या लायकीचा कोण नाही का दुसरा उभा करायला. आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी मणिराजुरीचं दर भरला असता तर सगळ्यांनी गावस्वरूपी मदत केली असती, पण त्यांनीही ती दाने दाखवली नाही, त्यामुळे आमचंही मणिराजुरी करायचं. परवा दिवशीच्याच पेपरला एका पत्रकारांनी छापलेलं होतं, सुमनताई पाटील यांची ज्या कन्या आहेत स्मिता दिदी पाटील यांना एक पत्रकारांनी प्रश्न विचारला की रोहित दादा पाटील पुढचे आमदार होतील का, त्यावेळी स्मिता दिदींनी सांगितलं त्यांना जर आमदार व्हायचं असेल तर ते जनतेत जातील, जनतेचे काम करतील, जनतेचे निकष सर्व पार करतील, तरच ते आमदार होतील. घराणेशाहीला विरोध असणारं आरआर पाटलांचं कुटुंब आहे आणि ते घराणेशाहीला आमचा विरोध राहील म्हणले. जर त्यांची पात्रता असेल ती पात्रता जनतेत सिद्ध केली, पात्रता जनतेत सिद्ध केली तरच ते आमदार होतील असं बहिणीने सिद्ध केलं. स्वतः भाजप आणि शिवसेनेमध्ये तर घराणेशाहीला मानतच नाही ती, आणि ही तर म्हणतात की रोहित ह्या गोष्टी आताच ती उघड करायला लागल्यात, म्हणजे जी काम करणार आहे त्याला आरोप पडणारी माणसं आहे ती. आता मला थोडक्यात सांगायचं, मला टीका करायची किंवा हे बोलायचं नव्हतं. एक माझ्या मित्रांनं सांगितलं की भाजप शिवसेना हे युती आहे आणि युतीत आले आम्ही एक चिन्ह दुसऱ्यांदा घेत नाहीत म्हटल्यावर, आता त्या नितेश राणे उभा राहिल्या तिथं शिवसेनेनं बी एबी फॉर्म दिला आहे आणि भाजपने एबी फॉर्म दिला आहे. तुम्हाला काय वाटते, समंजस्याने युतीचा धर्म पाळेल न पाळेल? 100 आहो तुम्हाला सांगू का, इथं एक गोष्ट आहे, जे सकाळी जनादेश यात्रा आली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर भाजपचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, आदल्या दिवशी संध्याकाळी टेकत नाही म्हणल्यावर ज्योती काकींचं नाव बाहेर येतंय म्हणल्यानंतर हिनी मीटिंग वेगळी घेतली. आज जे शिवसेनेचे उमेदवार म्हणून सांगतात माझे आमचे मित्र आज यांचं उदू करायला लागल्यात, तिने मीटिंग घेतली, त्यांचा संपर्क कोणाशी होता ते माहिती घ्या. आणि घराणेशाहीच्या बाबतीत बोला, ऐकू ऐकू, घराणेशाहीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, संजय काका खासदार आहेत, डी के काका जिल्हा परिषद सदस्य आहेत, भावाची सून सरपंच आहे, आता मंडळींना आमदार करायला लागली होती, ह्याला काय म्हणायचं आपलं म्हणायचं घराणेशाहीने, तर मग काय आहे ती दोन या ठिकाणी यांनी सांगितलं. आता खरं तर वास्तविक पाहता ही कुणाची व्यक्तिगत पाप काढायची वेळ नव्हे, पण ह्यांनी सांगितलं आभार राज्याचे गृहमंत्री होते वहिनींना दिलं, ह्यांनी 2024 उमेदवारी रोहितला जाहीर केली, सुरेशभाऊ DCCचे आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला जर एवढीच कार्यकर्त्यांचं जर पुळका आहे तर एखादी DCC दुसऱ्याला देऊ शकत होते आणि त्यानंतर आणि दुसरे यानंतर आता जे सांगितलं बँकेला आहेत, नाही DCC बँकेला आहे. 2 मिनिटं ऐकून घ्या, सगळ्यात पहिलं काय झालं माहिती आहे का, काँग्रेस जोपर्यंत होतं आबा जोपर्यंत होतं तर दुसऱ्याला हात घालून दिलं नाही, आपलं सगळं गुंडावून घेतलेलं आहे, त्यामुळे आता जरा फरक पडलाय. या मतदार तुम्हाला सांगतो, या मतदारसंघाचा पूर्णपणानं तासगाव कोठेमकाळी मतदारसंघाचा प्रत्येक मतदाराचा हा विश्वास
खासदार संजय काका पाटील यांच्यावर आहे आणि खासदार संजय काका पाटील जी भूमिका मांडतायत ती भूमिका हा मतदारसंघ निश्चितपणानं पूर्णत्वास नेईल याबद्दल शक्का नाही. आरआर आबा हयात असताना 1990 पासून 2015 पर्यंत 6 वेळा ते आमदार झाले. आरआर आबा हयात असताना उभ्या हयातीत एक साधं सरपंच पद किंवा कुठलं जिल्हा परिषद जिल्हा बँक कुठलंही पद स्वतः आरआर पाटलांनी अगर कुटुंबात आबा हयात असेपर्यंत कुठलंही पद आरआर आबांनी घेतलं नाही एवढं मोठं मन त्या माणसानं दाखवलेलं होतं. माझा राजकारण काही संबंध नाही पण मी एक गोष्ट स्थानिक पातळीवर विषय सोडलं तर आता जे स्थिर सरकार आहे 370 कलम हटवलं आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती आता गावातला कुठला विरोध असो अगर नसो प्रत्येक खात्यावरती पैसे आलेत अनुदान प्रत्येकाच्या खात्यावर जमा झाले. एकरी काय योजना असतील ते रस्त्याचं काम बघा की ह्या का एक स्थिर सरकार आहे चांगलं सरकार आहे असं माझं म्हणत आहे. त्यामुळं हां त्यामुळे बीजेपी आणि शिवसेना या युतीला आपला पाठिंबा द्यावा. हॅलो आत्ता जी सरकारचं केंद्राचं जे सरकार आहे भाजपचं सरकार ते काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि खाली राज्यातलं आहे त्याचं बी काम चांगलं आहे आणि हिच काय काय काम तुम्हाला आवडलं काम शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे यायला लागले आहेत परत अनेक कामं विकासाची व्हायला लागली रस्त्याचं काम व्हायला लागले पहिलं कसं होतं काही ठराविक माणसांची कामं होत होती आता ती सगळी न तशी होता सर्वांची. मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की अजितराव गोरपडे यांनी शिवबंधन सकाळी महाजनादेश यात्रेत एका ठिकाणी होते संध्याकाळी कालच यांनी उत्तमराव जानकरांची सुद्धा माळशिरसला उमेदवारी जाहीर केल्या त्यांच्यावर असलं कुठलं गोमूत्र शिंपडलं की ते पवित्र झाले तासा दोन तासात. याच न्यायानं अजितराव गोरपडे निदान त्या ठिकाणी युती आहे आणि युतीची ही जागा पारंपरिकरित्या परंपरागत शिवसेनेकडे सुटलेली आहे त्यामुळे शिवसेनेसाठी ही जागा आहे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या विचारानं ही युती काढलेली आहे आणि खासदार संजय काका पाटीलच निर्णायक अशी आघाडी घेऊन खासदार आमदार केल्याशिवाय अजितराव गोरपडे यांना गप्प जनतेला सगळं कळलेलं आहे शशिकांत भाऊ ऐका आता सरकार मतं मागतानाच म्हणतात की माझी शेवटची निवडणूक आहे म्हणजे मी यावेळेला निवडून आलो की मी परत निवांत राहणार आहे घरी बसणार आहे त्यांचं काम माझं आता संपलंय माझी शेवटची त्यांच्याकडून काय काम होणार आहे जनतेने ओळखलेलं आहे त्यामुळे त्यांचा काही विषय राहणार नाही हे म्हणतात आमच्यात आमच्यात राय किंवा दुसऱ्याला संधी द्यायची त्यांची इच्छा आहे ती ह्यांच्यात इच्छा नाही मलाच पाहिजे म्हणते. काल परवापर्यंत जी माणसं ज्योती काकीला तिकीट मागत होती त्यांना मिळत नाही म्हटल्यानंतर शिवसेनेला तिकीट जाते म्हटल्यानंतर ऐका माझं संपू दे माझं संपलं बोला ऐका तीच माणसं व्हॉट्सअपला सगळ्या क्लिप फिरवत होते ज्या क्लिपला संजय काकांचा फोटो होता आणि बॅकग्राऊंडला अजितदादांचा आवाज होता जे अजितदादा म्हणत होते की तू कसा आमदार होतोयस बघतो मी जर ठरवलं तर या महाराष्ट्रात कोणी आमदार होऊ शकत नाही असे अजितदादा ज्या क्लिपमध्ये म्हणतायत त्या क्लिपचा चेहरा संजय काकांचा होता. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे लोकशाहीच्या तत्वानुसार प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार पार्टीकडे असतो पक्षाकडे असतो त्या न्यायानं उमेदवारी मागितली होती पण निश्चितपणानं ही युतीच्या जागा जर शिवसेनेकडे सुटली असेल तर भारतीय जनता पार्टी आणि युतीमध्ये शिवसेनेमध्ये समन्वय असल्यामुळे तर ही जागा अजितराव गोरपडे यांच्यासाठी सुटली. आम्ही सर्व शक्तीनिशी सर्व ताकदीनिशी खासदार संजय काकांनी सांगितलं आहे की आम्ही सर्व शक्तीनिशी ताकदीनिशी अजितराव गोरपडे सरकारांच्या पाठीशी उभा आहे यात कुठतंही दुमत असणार नाही. सरकार फसवा आहे पहिले त्यांनी घोषणा केली कर्जमाफीला जोडून यायला सांगितलं कर्जमाफीला अर्ज भरायला हे फसवा आहे पहिले ती कर्जमाफी झाली सक्सेस झालेली नाही पुन्हा मराठा आरक्षण केलं त्यांनी केलं ती महाराष्ट्रात मराठा आरक्षण सांगतो मी मराठा आरक्षण दिलं यांनी आपल्या महाराष्ट्रात 3200 पोरं सर्व्हिसला फक्त लागतात त्याच्यावर लागत नाही कुठेही तुम्ही काढा आणि मला सांगा तुम्ही 3200 पोरं सर्व्हिसला लागतात फक्त हा परवाची एक न्यूज आहे UPSC MPSC जी विद्यार्थी पास झाले होते त्यांचा हे झालं होतं म्हणजे कसं सिलेक्शन झालं होतं ते मराठा जे मरा ते मराठा मराठा उमेदवार होते आणि त्यांचं या आरक्षणामुद्दा रेंगाळ ठेवून त्यांचं फायनल झालेलं हे हे केलं मराठा आरक्षण गेले कितीतरी वर्ष काँग्रेस राज्य सरकार होतं तिने मराठ्याबद्दल कधीही विचार केलेला नव्हता पण आज ह्या भाजप सरकारनं भाजप शिवसेनेनं
ते जी न्याय दिलेला आहे मराठ्यासाठी. आता माझ्या मित्राने सांगितलं भाजपनं भाजपनं मराठा आरक्षण दिलं, 50 वर्ष एक कोण 50 वर्ष काँग्रेसनं काय दिलं नाही. हिथं असलेली सगळीच काँग्रेसमध्ये होती त्यावेळेला. आणि दुसरी वेळ माझ्या मित्रांसाठी काँग्रेस काँग्रेस वकील आहेत कोर्टात आर्ग्युमेंट फार हुशार काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी हे चांगलं चांगलं गोमूत्र काँग्रेस राष्ट्रवादी. आता हिने भाजप सेनेने उमेदवारी दिलेली आहेत. 70% माणसं ही काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. त्यांच्याकडे गोमूत्र बाहेरला आलेला आहे. गोमूत्र नाही, 2 मिनिटं. 1999 साली हेच गोमूत्र शरदचंद्र पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून काढलेलं होतं. ते जरा अतिशय आता आधुनिक पद्धतीने हे आलेलं आहे. कोणीही तसं सांगू नये की हा देशच काँग्रेसचा होता. आज मतमतांतर झाली आणि देश आता नव्या वळणावर येतोय. भारतीय जनता पार्टीसारखं देशाची मान जगात कशी उंचावत्या यासाठी निश्चितपणानं नरेंद्र मोदींच्या रूपानं परवाचा कार्यक्रम बघितला असाल तर सगळ्या देशाचा ऊर भरून आला. डोनाल्ड ट्रम्प सारखा जागतिक सत्ता असणारा माणूस एक शेवटचं सांगतो हे सांगतात विकास दर विकास विकास मनमोहन सिंग असताना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 10.7 विकास दर होता. आज 5.2 आहे. मनमोहन सिंगने कधीही मानकुट आलेलं नाही. पण पाकिस्तान पार सर आज अशा पद्धतीने मने राजुरीच्या जनतेने अत्यंत उत्साहाने अत्यंत उत्स्फूर्तपणे आपली प्रतिक्रिया नोंदवल्या. त्याबद्दल सर्व मने राजुरीच्या नागरिकांच्या आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.